आज काय आहे बाबा? नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे गुरुबाळाच्या जावळाचा कार्यक्रम. तर तो सोहळा मी आपल्या बरोबर शेअर करत आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओचा आपण आनंद घेऊया. आरत्या लावल्या गेल्या आहेत आणि नैवेद्य पण जर निखिल नैनिशाचा. तर आता येवण तुमच्या लक्षात आलंच असेल, मीही तसं म्हणाले की आज आहे गुरुबाळाचा वाढदिवस. त्यासाठी आरत्या लावल्या कुळदेवते जवळ आणि नैवेद्य दाखवला आहे पुरणपोळी आमरसचा. कारण सीजन आमरसचा असला तर नैवेद्य हाच द्यायचा, शक्यतो हाच नैवेद्य द्यायचा. आमरसचा सीजन असेल तर म्हणजे आंब्यांचा सीजन. आणि आता दोघांनी मस्त अशी पूजा केलेली आहे तसा. कारण आता कुळदेवतेचे सगळं सोपस्कार नैनिशाला आणि निखिललाच करायचे आहेत, त्यामुळे आत्तापासून थोडी थोडी माहिती असली ना की पुढे मुलं अगदी व्यवस्थित करतील. म्हणजे कमीत कमी ज्या ज्या वेळेला जे जे गोष्ट करायची असेल, तुम्ही रोज नका करू, परंतु आता बघा गुरुबाळाचं जर आपल्याला जाऊळ काढायचं तर ते कसं काढायचं, काय करायचं, अगदी घरातल्या घरात केलेलं आहे. रोज आपण जेवण करतो त्याच्याऐवजी गोडाधोडाचं जेवण करून आणि दिवे केलेले दिवे तर आता आरत्या माहिती झालेल्या आहेत तुम्हाला. मी नेहमीच आरत्यांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते. तर कुळदेवते पुढे आरती लावून मगच जावळ आमच्याकडे काढलं जातं. काय केलं पूजा केली आता. हे दादा आहे ना जाऊळ काढायला आलेले आहेत, म्हणजे खन्ना सरांचे मित्र पण आहेत आणि नेहमी कटिंग दाढी हे तिथेच करायला जातात त्यांच्याकडे. तर मग ते अगदी घरगुती संबंधाचे आहेत. तर इथे आपल्या गुरुबाळाचं जाऊळ काढण्यासाठी ते आलेले आहेत. ॲक्च्युली आमच्याकडे आत्याच बसत असते, पण हे दादा म्हटले की नाही नाही मामाच्या मांडीवर बसवा. आणि त्यांनी असं स्वस्तिक वगैरे तयार केलं. तर अशी सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित त्यांनाही माहिती होती त्या पद्धतीने, काही आपल्या पद्धतीने असंच थोडंसं कोणाचं ऐकून घ्यायचं, आपलंही थोडंसं सांगायचं. तर आता इथे स्वस्तिक पण मस्त छान असं काढून झालेलं आहे. आपल्या गुरुबाळाचे मामा जर्मनीला आहेत, तर इतक्या लांबून तर ते नाही येऊ शकत. तर सागर आहेत ना, म्हणजे माझे मोठे जावई, नात्याने ते मामाच लागतील ना. मग त्याच्यामुळे मग त्यांना बसवलं जावळासाठी. बाळाचं जावळाची सुरुवात ते करतील, म्हणजे एक बट ते कापतील आणि नंतर जावळ आत्याच्या मांडीवर होणार असं ते दादा म्हणाले. ते दोघं मायलेकांचं बसून आपल्याकडे तसं आत्याकडे सगळ्यांचं म्हणणं चाललं आपल्याकडे आत्या असते असू द्या. आता जी पद्धत असेल त्या पद्धतीने थोडंफार घ्यायचं, आपणही नवीन पद्धत थोडीशी स्वीकारायची. गुरुबाळाला की माझ्या पोटातनं कालवा कालवच होते. आणि मी आता जवळजवळ 15 दिवसापासून इकडे आलेली आहे. नैनिशा मात्र काल आले, कारण ना नैनिशाचं ऑफिस असतं आणि निखिलचंही तिकडे काम असतं, ऑफिस असतं, त्याचा बिझनेस असतो. त्याच्यामुळे म्हटलं मग जसं जसं ॲडजस्ट झालं तसं तसं आपण आता उरकवून घेऊया म्हटलं. आणि इतर बऱ्याचशा गोष्टी मी शूट नाही केल्या. पाहुणे आले, सगळे जमले, सगळ्या गमती जमती. कारण काय होतं, मीच मेन असते घरातलं सगळं सांगायला करायला, त्यामुळे काय होतं मुलींना ते तेवढं माहीत नसतं ना. कधीतरी येणार 4-6 महिन्यातनं आणि प्रत्येक गोष्ट कसं समजत नाही मग. मग त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मलाच म्हणजे बघावं लागतं, त्यामुळे नाही शूट केलं बाकीचं. पण ना हा सोहळा मात्र मी आपल्याबरोबर खूप अगदी आनंदाने शेअर करत आहे. मला खूप आनंद होत आहे आज.
छोट्या छोट्या गोष्टी का होईना, रीतिरिवाज थोडंसं आपल्याला शक्य होईल तेवढं नक्की करावं. आणि काही नाही, घरच्या घरी करायचं आहे, आपल्याला काही मोठा कार्यक्रम नाही करायचा, आणि गोडाधोडाचंच करायचं. कधीही माझा पूर्ण असा विरोध आहे नॉनव्हेज करायला, तर गोडाधोडाचंच करायचं. आपण इतर वेळी खातो तो भाग वेगळा आहे, परंतु निमित्ताने कुठला तरी जीव देणं हा भाग खूप वेगळा आहे. आता फायनली मामांनी चोटी कापलेली आहे गुरुबाळाची. आई ओवाळते गुरुबाळाला, हे सुख खूप मोठं आहे. म्हणजे मुलगा मुलगी हा प्रश्न नसतो, पण आपल्या बाळाचं हे कौतुक असणं, करणं आणि ते बघणं खूप खूप गोड गोड वाटतं. अगदी त्या गोड आठवणी, गोड गोष्टी असतात. सुरुवातीला गुरुबाळाला काही कळतच नव्हतं की काय चाललेलं आहे. अशा पद्धतीने मामांनी गुरुबाळाची चोटी कापलेली आहे. म्हणजे एक शेंडीसारखा भाग घ्यायचा आणि तो कापायचा, असं ते म्हटले दादा. बाळाच्या आईची ओटी भरून मग म्हटलं जावळ करायला घेऊया. पूर्ण ओटी आधीच भरायची होती, पण काय झालं, अशी गडबड होतच असते कुठल्याही कार्यक्रमात. वेगवेगळं थोडंसं प्रत्येकांचे सल्ले असतात, वेगवेगळ्या पद्धती असतात, ऐकून घ्यायच्या. त्याला ते बनियन घालून दिलंय तू. दोघ आत्यांनी नंतर ओटी भरली, आणि दोघी आत्यांनी मग ओटी भरली, कारण ना बाळाची आणि बाळाच्या आईची ओटी आत्या भरते. तर दोघींनी ओटी भरून झालेली आहे. म्हणजे ना आपलं जे जावळ काढायच्या आधी हा सोपस्कार करावाच लागतो. आत्याने हे करणं अगदी गरजेचं आहे, आत्याने ओटी भरायलाच हवी. तर मागच्या व्हिडिओत कमेंट आली होती की आर्या का नाही दिसत आहे दीदीताईबरोबर, कारण ना आर्या घरीच थांबली होती, तिला तिच्या आजी आणि वडिलांबरोबर थांबायचं होतं. आत्या ते तिच्या येणार होत्या, आत्ता झोपेतून उठलेली आहे म्हणून ती तशी दिसत आहे, नाही तर खूप उड्या मारल्या असत्या. दोघं आत्या बसल्या आणि मग पीस घेतला मांडीवर आणि जावळ झेललं, कारण तो नाही निशाच्या मांडीवर बसू शकत होता, कारण आत्यान त्यांच्या मांडीवर बसून तो खूपच रडला असता तसाही. जेव्हा मशीन सुरू केलं ना त्याला खूप छान वाटलं, त्याला जसं काही डोक्यावरचं ओझं गेल्यासारखं वाटलं, कारण जावळ काढलं ना मुलांना डोक्यावरचं खरंच ओझं गेल्यासारखं वाटतं, आणि तब्येत पण छान होते असं म्हणतात. मी चावळ सगळं एका खोबऱ्याच्या वाटीत भरून घेतलं आणि पीसमध्ये ठेवून घेतलं, आणि असं मजाक करत होतो. खेळणार जे आहेत ना आमचे सगळे असेच आहेत, त्यांचे डोके वगैरे, ते हसत होतो मी आणि निखिल. जेव्हाही आम्ही देवीला जाऊ ना तेव्हा हे जावळ घेऊन जाऊ, आणि तिथे ना देवीच्या इथे आरत्या वगैरे लावायचं आणि जावळ ठेवून यायचं तिच्या पायाशी, देवीच्या पायाशी. खूप छान झाला जावळाचा कार्यक्रम. गुरुबाळानेही व्यवस्थित जावळ काढू दिलं आणि नंतर जेवणाचं मग वाढायला घेतलं, कारण मग उशीर होईल म्हटलं, पहिले वाढून द्या म्हटलं पोरींना, म्हटलं सगळ्यांना सांगितलं, आणि मग बसले सगळे पाहुणे रावळे सगळे जेवायला बसले एकाच वेळेस हॉलमध्ये, सगळे मावून गेले. मुलींनी पटपट वाढून दिलं सगळ्यांना, म्हणजे मग जेवणं पुरुषांचे जेवणं झाले आणि लगेचच मग कसं आम्हालाही जेवायला बसायचं होतं, आणि यांना ना संध्याकाळी जायचं होतं नैनिशांत्यांना, म्हणजे पुण्याला, कारण पुण्याला जायचं कारण असं होतं की तिचं लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं ना, ऑफिसला जायला मग सकाळी जरी गेले असते तर दुपारून ऑफिस कसं ॲडजस्ट होणार, त्यामुळे रात्री मुक्कामाला गेलं तर ऑफिस व्यवस्थित सापडेल. तर मग यांचे जेवणं झाल्यानंतर लगेच आम्ही जेवायला बसलो. ह्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना, म्हणजे मांडे आहेत ना माझी, ती एक जाव आहे, तिच्याकडनंच मी करून आणते आता जास्तीच्या असल्या, म्हणजे मीही स्वतः करते. आणि मी घ्यायला गेली होती तर त्यावेळेस ना मी स्वतःही केलेल्या आहेत, ती क्लिप पण तुम्हाला शेअर करते.
आणि खूप सुंदर मांडे तिने केलेले होते आणि मला तर अगदी पटकन जमलं. तिने जे कणिक वगैरे मळून ठेवलेली होती ना, तर ती क्लिप मी लगेचच तुम्हाला शेअर करते. मी पुरणपोळ्या घ्यायला गेली निकूबरोबर, म्हटलं थांब मला पण एक करू दे म्हटलं, कारण मला मांडे करता येतात. पण कसं आहे, एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक, मांडे केल्यानंतर बाकीचा स्वयंपाक पण मग जर मलाच करायचा असेल ना, तर मग नाही शक्य होणार म्हटलं एवढं सगळं. मुली कसं मध्ये मध्ये कधीतरी येतात आणि त्यांना माहीत नसता वस्तू कुठे आहे काय आहे. आजकाल ना विकतच घेऊन येत असते. तर बघा मी कशी केली पुरणपोळी. म्हणजे मी ना प्रत्यक्ष जिथे पुरणपोळ्या करतात ना तिथे जाऊन आले आणि तिथून पुरणपोळ्या आणल्या आणि पुरणपोळी पण करून मी दाखवली तुम्हाला. मांडे खूप छान होतात. जे आता आपल्या नाशिकच्या घरचं आमरस जेवण पण झालं गुरुबाळाच्या जावळाच्या निमित्ताने. आणि गुरुबाळाच्या जावळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.